नमस्कार, तबलावादन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम इन द चॅनल ऑफ तबलावादन. आज आपण सुरुवातीपासून तबला शिकणार आहोत, अगदी हात ठेवण्यापासून. वी आर नाऊ लर्निंग दिस तबला फ्रॉम व्हेरी व्हेरी बिगिनिंग, फ्रॉम फंडामेंटल्स वी आर गोइंग टू डिस्कस दिस. तर आधी डग्ग्याचा हात मी तुम्हाला सांगते. फर्स्ट आय वॉन्ट टू एक्सप्लेन वॉट इज तबला अँड डग्गा. सो जस्ट पुट युअर हँड ऑन डग्गा, शो डग्गा. हा डग्गा आहे, याच्यावर शाईपाशी मनगट ठेवायचं. वॉट दॅट डार्क कलर यू आर ऑब्झर्विंग देअर, दॅट इज कॉल्ड अ शाई. सो यू हॅव टू पुट युअर पाम लाईक धिस, दॅट युअर रिस्ट शुड बी टच टू द आउटसाइड जस्ट ऑफ शाई. आणि मग पहिलं बोट आणि ही दुसरी दोन बोट, मध्यमा आणि तर्जनी, ही एकत्र वाजवायची आणि हे एकत्र वाजवायचे. एक एक दोन एक दोन, ही स्प्रिंग ऍक्शन व्हायला पाहिजे. हे इथे अपटून हे शाईवर नाही पडलं पाहिजे बोट, नाही तर शाई निघणार खरडून आणि मग पुन्हा डग्गा पण बेसूर होतो. तर हे बोट शाईवर नाही पडली पाहिजे, किनारीच्या आणि शाईच्या मध्यभागी इथे, पण शाईच्या जवळ, शाईच्या जवळ पण शाईवर नाही. ऍक्च्युली वी हॅव टू हॅमर दिस फोर फिंगर अँड टू अदर फिंगर्स नॉट ऑन एक्झॅक्टली द रिजन दॅट इज कॉल्ड अ शाई, बट जस्ट आउटसाइड दॅट रिजन ॲज शोन इन धिस मुवमेंट. यू हॅव टू मेक मुवमेंट समथिंग लाईक स्प्रिंग ॲक्शन. अँड प्लीज कीप इन माइंड, यू शुड नॉट लिफ्ट अप युअर रिस्ट व्हाईल डुईंग सो. सो यू हॅव टू रेस्ट युअर रिस्ट अँड देन पुट लाईक दॅट. सो मेक प्रॅक्टिस ऑफ धिस टाईप ऑफ थिंग. इट इज टेकिंग टाईम, इट इज नॉट गेटिंग इमिजिएट. इट विल टेक टाईम, बट मेक प्रॅक्टिस इन सच अ वे दॅट यू कॅन मेक धिस टाईप ऑफ साऊंड. नाव जस्ट लिसन टू द साऊंड. This action is called as thap. आता मी तुम्हाला डग्ग्यावरची अक्षर सांगते, कोणती कोणती वाजतात ते. The notations on dagga. Now we are going to discuss. Ge, ghe, ke, ki, ghen. परत एकदा सांगते. Revise. Ge, किंवा ghe, नंतर ghe, घेन, के, क, की. आता उजवा हात बघूया, तबल्याचा हात कसा ठेवायचा ते बघूया. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट युअर राईट हँड. इफ यू आर लेफ्टी देन वी हॅव टू रिव्हर्स द ऑर्डर, बट अदरवाइज नाऊ वी आर डिस्कसिंग युअर राईट हँड. द राईट हँड इज देअर ऑन अ ड्रम विच इज हॅव्हिंग स्मॉल माउथ, दॅट इज कॉल्ड ॲज तबला. द सेंट्रल ब्लॅक कलर पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज शाई. स्टार्ट. करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे आपण त्याला तर्जनी म्हणतो. त्याचं पहिलं पैर इथे, हा जो पोर्शन आहे फर्स्ट पार्ट ऑफ दिस फिंगर, हा तुम्ही शाईवर ठेवायचा आहे. आणि मधलं बोट थोडंसं वर राहील, खूप नाही, थोडं वर, पण तबल्याला टेकायचं नाही आहे मधलं बोट. यू शुड नॉट टच द मिडल फिंगर टू द तबला. आणि ह्या बोटानी तबल्यावर आघात करून लगेच बोट उचलायचे, सेम स्प्रिंग ऍक्शन. खालीच ठेवलं तर ते सायलेन्सर सारखं वाटतं, म्हणजे आवाज येत नाही, घुमत नाही, त्याला आस येत नाही, त्यामुळे असं नाही करायचं. दिस इज समथिंग क्रिटिकल ऍक्शन दॅट यू हॅव टू मेक धिस टाईप ऑफ साऊंड विच यू कॅन मेक ओनली बाय प्रॅक्टिस. इफ यू आर नॉट एबल टू लिफ्ट दिस फिंगर प्रॉपरली देन यू विल गेट सम डिफरंट साऊंड. सो यू हॅव टू मेक प्रॅक्टिस दॅट युअर फिंगर शुड हॅमर. द ॲक्शन इज समथिंग लाईक हॅमरिंग आउट अँड इट विल प्रोड्यूस धिस टाईप ऑफ साऊंड. नाऊ लिसन टू साऊंड, वॉट साऊंड इज प्रोड्यूस बाय धिस वे. बट व्हाईल डुईंग सो प्लीज कीप इन माइंड, यू शुड नॉट लिफ्ट युअर अनदर फिंगर फ्रॉम शाई रिजन. हे जे बोट आहे ते हल्लं तरी चालतं पण उचलायचं नाही, थोडंसं हल्लं तरी चालतं, कारण आपल्याला हे इथे
चाटीवर आणि लवेत ही चाट आहे आणि ह्याला लव म्हणतात. दिस इज कॉल्ड जस्ट शो चाट वन्स अगेन द रिजन दिस इज कॉल्ड एज चाट वेअर एज दिस रिजन इज कॉल्ड एज लव किंवा आस पण म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज आस. Now what you have to do that you can move that finger in the shy region, no problem, but you should not lift that. So that action you have to practice. It is all game of practice. It will take time. It is not that immediately you will able to understand, but make practice for a while. Within half an hour you are able to get it. So start practicing out this. आता तबल्यावर वाजणारी अक्षर सांगते मी. चाटीवर ता ना वाजतो. द नोटेशन्स विच आर प्लेड ऑन तबला वी आर गोइंग टू डिस्कस दॅट. सो फर्स्ट ऑन द रिजन दॅट इज कॉल्ड अ चाट जस्ट रिवाइज आणि ना आणि शाईवर मध्यभागी म्हणजे पूर्ण शाई भरून असं आपण हात वाजवायचं नाहीये. इथे आता तिरकिटे वाजवत असताना ही तीन बोटं जोडून लास्ट थ्री फिंगर्स अँड फर्स्ट फिंगर शाईच्या मध्यभागी मधलं बोट शाईच्या मध्यभागी यायला पाहिजे अर्ध्यातच पूर्ण शाई भरून नाही अर्ध्यात. आता आपण तीट वाजवतोय समजा तर ती ट तर हे बोट सुद्धा ट सुद्धा मध्येच पडला पाहिजे इथेच. इथे ती ती आणि इथे ट असं लांब लांब चालणार नाहीये दोन्ही इथेच. नाऊ वी आर शोईंग यू नोटेशन हाऊ टू मेक साऊंड ऑफ तीट. आय एम रिवाइजिंग हाऊ टू मेक साऊंड ऑफ तीट. So just explain once again tita tita tar ha tita da 3 ani 1 asa pan vajavu shakto ani don botancha pan tita asto. You can use 3 fingers or 2 fingers. So this is by using 2 finger and now show by using 3 fingers ani tita ha jara mazboot vatto don botan pecha pan this sounds better if you are using 3 fingers. It is sounding better. But by making practice, you can use 2 fingers also. Tita, 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 tita. Ani tita, 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 tita. He vajvat asana, ha avaz nako. This type of sound should not be produced. Though it sounds very nice, but you have to avoid this type of sound while playing this. Now can you... Banda avazas paije. Banda avaz paije. Khula nako. The voice should be closed and not open. तर ही झाली तबल्यावरची अक्षर ता ना तीट आणि दिन. हे दिन हे अक्षर तबल्यावर असं दिन. दिस इज कॉल्ड एज दिन दिस नोटेशन विच इज ओपन. हा खुला असतो दिन. हा बोल पखवाजचा आहे पण तो तबल्यावर ताल वाजवताना त्याच्यात तो असा दिन वाजतो. दिस इज अनदर पर्कशन इन्स्ट्रुमेंट दॅट इज कॉल्ड एज पखवाज. सो दिस इज इम्पोर्टेड फ्रॉम दॅट पखवाज. वी आर युझिंग इट ऑन तबला. दिस इज द साऊंड दिन इज द साऊंड विच इज इम्पोर्टेड फ्रॉम पखवाज. ओके जस्ट एकदा रिवाइज डग्ग्यावर कोणती अक्षरं वाजतात आणि तबल्यावर कोणती अक्षरं. वी आर जस्ट रिवाइजिंग द नोटेशन्स ऑफ डग्गा अँड तबला. Dagga means the drum which is having wide opening, whereas tabla is drum having small opening. The black color portion that is called as shai. Just I am revising. Show chat. Chat. And he as. And that is the as. Shai. And shai. Ikade pan shai. Yala pan kima maidan. This is called as pan or maidan. That means ground. And he kinar. This is called as kinar. तर ह्याच्यावरची अक्षरं सांगते मग तबल्यावरची सांगते आणि दोन्ही मिळून कुठले वाजतात ते आपण नंतर बघू. सो फर्स्ट आय एम शोईंग नोटेशन्स फ्रॉम डग्गा. सो फर्स्ट नोटेशन ऑफ डग्गा देन वी आर गोइंग टू नोटेशन ऑन तबला अँड देन कंबाइनिंगली हाऊ इट इज प्लेड. गे गे घेन क की के घी आणि तबल्यावर ता ना तीट तीर दिन आणि तीन. आता आपण
दोन्ही मिळून वर कुठले अक्षर वाजतात ते बघूया. धा, तर हा ना जो आहे ना आणि इकडचा गे दोन्ही एकदम वाजवलं की धा वाजतो. धा धा. सो दिस इज साऊंड प्रोड्यूस बाय बोथ युजिंग तबला अँड डग्गा ऍट ए टाइम. सो जस्ट रिपीट वन्स अगेन. मी पूर्ण मनगट उचलत नाही आहे, तुम्हाला असं वाटेल समोरून बघताना, पण ते धा खुलून येण्यासाठी किंचित थोडस घेतलेलं आहे. आय एम नॉट, बाकी पूर्ण असं उचललेलंच नाही. धा असं नाही, मग तो फाटणार आवाज. धा असं नाही करायचंय. धा. सो यू शुड नॉट लिफ्ट युअर रिस्ट while playing this. If wrist is lifted, then we are getting open sound. So this open sound we have to avoid. We have to get closed sound. So we have to keep your wrist on dagga only. You should not lift over that wrist. Dha asa vasto chatevar. Aani atmade lavet dhin. Dhin. So on chat they are playing dha and in low they are playing dhin. दोन्हीकडे लक्षात ठेवायचंय, स्प्रिंग ऍक्शन लक्षात ठेवा तुम्ही. हे आपटून लगेच थोडा आतल्या बाजूला, म्हणजे जस्ट यू हॅव टू मूव्ह टुवर्ड्स इनर साइड, बट कीप इन माइंड स्प्रिंग ऍक्शन इज इम्पॉर्टंट ओव्हर हिअर अँड इट इज ऑल गेम ऑफ प्रॅक्टिस. यू हॅव टू मेक प्रॅक्टिस अगेन अँड अगेन. जर आपण ही अशी बोट उचलली नाही तर कसा आवाज येतो बघा. इफ यू आर नॉट लिफ्टिंग आउट द फिंगर यू आर गेटिंग धिस टाईप ऑफ साऊंड. हे बरोबर नाही वाटत आवाज. दिस इज नॉट राईट साऊंड. तर हे बरोबर आहे, हा आवाज आहे. यू हॅव टू लिफ्ट फिंगर इमिजिएटली, देन व्हॉट साऊंड इज कमिंग दॅट इज परफेक्ट. नाव आय एम नॉट स्पीकिंग एनिथिंग, जस्ट लिसन टू द व्हॉइस नॉइज कमिंग फ्रॉम तबला. हे वाजवत असताना ह्या लाईनलाच हे बोट इथे वाजलं पाहिजे, पुढे नाही जायचं. बरेच जण काय करतात, हात पुढे घेऊन धा दिन दिन धा, अख्खं बोट ह्याच्यावर आपटलं जातं आणि मग साऊंड पाहिजे तो निघत नाही. हे सुद्धा इथल्या इथेच वाजलं पाहिजे. नाउ हियर इम्पॉर्टंट सजेशन इज दॅट युअर फोर फिंगर शुड बी ॲट दॅट लेवल. जस्ट शो द लेवल अगेन अँड इट शुड लेवल ऑफ डग्गा. Then we are getting perfect sound. Many times this happens that students are taking their hands ahead and because of that the sound which is desired that is not coming. This is the desired sound which we are expecting out. Just try to listen the sound. हा नाही आवाज बरोबर आहे, हे असं वाजवायला जातात, आपटून वाजवतात, बंद बंद वाजवतात. This sound is not expected. I am revising. This sound is not expected. Whereas now what is the expected sound show? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जितका हात हलका ठेवाल ना तुम्ही ह्याच्यावरचा तेवढा आवाज चांगला येणार. कडक केला ना असं की अजिबात वाजत नाही. बरेच मुलं काय करतात, कडक ठेवून असं 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 करतात, ताकद जास्ती लागत नाही तबला वाजवायला. वी हॅव टू कीप इन माइंड दॅट वी हॅव टू पुट युअर पाम ओव्हर हिअर व्हेरी लाईट मॅनर. यू शुड नॉट स्ट्रेचर आउट युअर हँड excessively. Many times this happens that when we are going to drive car first time we are holding out steering tight, it is not required. So same way here also the hand what way we are putting that should be in very light way. It should not be the hard way you have to use hand. Be free, but it will make practice, it will require practice to make this type of sound. Though it sounds very easy but not very easy, you have to make practice of this. Just now I will not speak, only you have to listen the sound and try to imitate that sound. एकदम हलका हात ठेवून हलका मारायचं, जोरात ताकद लावायची गरज नाही. Just give notation of this sound. I'll just give notation of that sound also. Na din din na
त्याच्या बरोबर वाजला तर दा रिन रिन दा दा असा येणार तो आवाज. नंतर पुढे आपण शिकणार आहोत, वी आर गोइंग टू डिस्कस दिस इन लॅटर फेज. दिस इज जस्ट प्रॅक्टिस एक्झरसाइज, प्रॅक्टिस नोटेशन. हे प्रॅक्टिस नुसतं 1 2 2 1 1 2 2 1 1 2 2 1 असा चांगला आवाज येईपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. हे बोट उचलायचं नाही हे लक्षात ठेवायचंय. अंगठा खूप खाली जाऊ द्यायचा नाही, इकडे पूर्ण खाली सोडायचं नाही अंगठा. थंब शुड नॉट गो डाऊन, ह्या बोटाच्या जवळ हा इथे. थंब शुड बी क्लोज टू फोर फिंगर, पण पकडून नाही ठेवायचा तबला अंगठ्याने, मग परत ह्या आवाजावर परिणाम होतो. यू शुड नॉट होल्ड थंब टाईट, कीप इट लूज बट नॉट टू मच लूज सो इट कॅन गो डाऊन. You have to make practice with this session. इथं वाजवत असताना हा हात असा टेकून ठेवून तीट असं नाही वाजवायचं. हा हात टेकलेला नाही पाहिजे. इथे टेकायचं नाही. You have to lift your palm. It should not touch down. It should lift and make noise. फक्त तिटाच्या वेळेला. दिस इज फॉर द नोटेशन्स. तिट तिट तिर पिट वाजवताना हात असा वर पाहिजे, पण ता ना वगैरे वाजवताना हे बोट टेकलेलं पाहिजे. प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं. टाइम ऑफ तिट अँड तिर किट यू हॅव टू लिफ्ट युअर पाम, बट अदरवाइज इट शुड टच द तबला. आता आपण ता तिट, आता ता वाजून झाल्यावर तिटला मी थोडस उचललाय, परत ता आवाज होताना परत बोट टेकलेलं आहे. ता तिट ता तिट ता तिट. व्हाइल प्लेइंग ता इट इज लिफ्टेड अगेन, इट इज रेस्टिंग आउट. जस्ट चेक आउट, ट्राय टू इमिटेट गेस्चर्स ऑफ दॅट हँड ऑन तबला युअर सेल्फ.